आणि हा जणू काही असा सुडाने पेटलेला होता की जसं काही याचं काही प्रचंड मोठं नुकसान त्या आरक्षणामुळे होणार आहे, आणि म्हणून याला जे काही गाडी तोडली ही शिक्षा याला कमी आहे, याला संपवायला पाहिजे होता. ज्याने कोणी केलं मी त्यांना सांगतो की बाबा जरा कमी झालं, याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे होती. मी एकनाथ शिंदेना जवळून ओळखतो, तो माणूस जीवावर खेळेल पण शब्द पुढे देणार नाही. प्राण जय पण वचनाचा अशा प्रवृत्तीचा तो एक आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. बहु मराठा आंदोलकांनी ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड काय वाटतं तुम्हाला? गुणरत्न सदावर्ते यांच्या नालायकपणामुळंच महाराष्ट्रातल्या तमाम गोरगरीब मराठ्यांच्या तोंडाचं आरक्षण हिसकवलं गेलं. याने इतक्या प्रखरपणे ती बाजू कोर्टामध्ये आरक्षणाच्या विरोधात मांडली आणि हा जणू काही असा सुडाने पेटलेला होता की जसं काही याचं काही प्रचंड मोठं नुकसान त्या आरक्षणामुळे होणार आहे, आणि म्हणून याला जे काही गाडी तोडली ही शिक्षा याला कमी आहे, याला संपवायला पाहिजे होता. हा संपला असता तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्गही मोकळा झाला असता. पण ज्याने कोणी केलं मी त्यांना सांगतो की बाबा जरा कमी झालं, याची व्यवस्था चांगली करायला पाहिजे होती. मनोज दरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अनेक गावांमध्ये गावबंदी करण्यात आली आहे. दरांगेंच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? जरांगेने भूमिका स्पष्ट केली की मी शांततेने आंदोलन करणार आहे म्हणून, आणि त्यांचं त्यांनी चालू केलेलं आहे. आता काही उत्साही कार्यकर्ते आहेत हे गावागावामध्ये अशा प्रकारचं हे करतात, परंतु अशी भूमिका घेऊ नये. एकनाथ शिंदे साहेबांनी मेळाव्यामध्ये लाखो लोकांच्या साक्षीने शिवरायांच्या समोर ज्या महाराष्ट्र 12-13 कोटीचा महाराष्ट्र पाहत होता, आणि त्यांनी शपथ घेऊन सांगितलं की मी रिझर्वेशन दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आता याच्यामध्ये समितीचा अहवाल येणं काही गोष्टींचा काही वेळ चाललाय आणि ते टिकण्याकरता चाललंय. घाईघाईत जर गेलं आणि पुन्हा टिकू जर उलडं तर हा खूप मोठं नुकसान होईल, आणि पुढच्या काळात सरकार कोण असेल, कोण मुख्यमंत्री होईल किंवा ते मिळेल की नाही मिळेल हे सांगता येत नाही. आम्ही सर्वांनी संयमाची भूमिका घेतली पाहिजे. मी एकनाथ शिंदेना जवळून ओळखतो, तो माणूस जीवावर खेळेल पण शब्द पुढे देणार नाही. प्राण जय पण वचनाचा अशा प्रवृत्तीचा तो एक आमचे एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्याच्यामुळे सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं माझं मत आहे.